फ्रेंड्स एंड वेलकम बैक टू योर चैनल। सो फ्रेंड्स, ये वीडियो होने वाली है मराठी इंडस्ट्री के ऊपर। सो आई थिंक सो ये वीडियो मैं मराठी में बनाऊँ वो ज्यादा प्रॉपर रहेगा, और मुझे पता है कि इसमें इतना ज्यादा व्यूज नहीं आएगा, क्योंकि ये उन लोगों के लिए वीडियो है जो लोग सच में मराठी इंडस्ट्री को लेके कंसल्ट करते हैं। ठीक है, सो ये वीडियो अब मैं मराठी में बोलूंगा। सो प्लीज होप सो आप लोग इसको ज्यादा प्यार दोगे और आप लोग ये वीडियो शेयर करो, क्योंकि शेयर करने की जरूरत है अभी मराठी को। ठीक है, सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्वेतांक आणि तुम्ही बघताय अनस्क्रिप्टेड रिव्ह्यू चॅनल। याचं नाव अनस्क्रिप्टेड यासाठी आहे कारण मी इथे काही स्क्रिप्टेड करून बोलत नाही। जे माझे एक्सपिरियन्स असतात मूवीजला घेऊन, जे माझे एक्सपिरियन्स असतात बाकी चॅनल्सला घेऊन, ते मी इथे स्पष्टपणे मांडतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की का बरं मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होत नाही आहे। तर त्याचे सगळ्यात मोठे रिझन्स म्हणजे इथले लेझी ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस। आता लेझी काय म्हणत पहा मित्रांनो, हे ट्रूथ असलं आणि हार्श असलं तरी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे। कारण याचं एक रिझन म्हणजे मी सध्याचं एक छोटंसं रिझन देतो। बॉयज थ्रीला घेऊन मी एक व्हिडिओ बनवली, मी त्यांच्या ॲक्टर्स लोकांना ती शेअर केली। मी प्रत्येक ॲक्टरला हा ब्लेम करत नाही आहे, पण मोस्टली ॲक्टर असेच आहेत आणि मी बघितलं आहे। ठीक आहे, तर मी त्यांना शेअर केली, तर त्यांनी थोडीशीही कष्ट नाही घेतली की ते व्हिडिओ कुणाला आपल्या पोस्टवर शेअर केली पाहिजे किंवा कुठे केली पाहिजे। आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आजच्या ह्याच्यात की त्याच्यातले ॲक्टर जे आहे आणि मोस्टली डिरेक्टर्स आहेत, ते सुद्धा ट्राय नाही करत की सोशल मीडिया थ्रू की त्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर झाल्या पाहिजे। आजचा जो टाईम आहे त्यावेळेस तुम्ही बघाल की यूट्यूब आणि इंस्टाग्राम हे असे प्लॅटफॉर्म्स आहे जिथे मोठमोठ्या मूवी तुम्ही शेअर करू शकता, तिथे मोठमोठ्या मूवीचं तुम्ही प्रमोशन करू शकता, ते पण फ्रीमध्ये। तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही। तुम्ही एक छोटे मोठे युट्यूबर समजा किंवा मोठ्या युट्यूबरला पण तुम्ही जर म्हणजे बोलवलं इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायसाठी, तरी तोही स्वतःहून येऊन जाईल विदाऊट एनी मनी, पण तुम्ही तोही कष्ट घेत नाही। आणि हे सगळ्यात मोठं रिझन आहे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होत नाही याचं। तुम्ही तामिळ इंडस्ट्री बघा, KGF बघा, KGFच्या वेळेस रॉकी जो आहे त्यांनी सगळ्यांना बोलवलं, सगळ्या मोस्टली युट्यूबर्स त्यांनी बोलवलं, आपल्या घराच्या बाहेर त्यांनी इंटरव्ह्यूज दिले। तर हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे मूवीज हिट होण्याचं। कारण आजच्या याच्यात जर तुम्ही फक्त मूवीचा ट्रेलर टाकला आणि तुम्ही विचार कराल की ट्रेलर टाकल्यावर जर त्याच्यावर रिस्पॉन्स येईल, तर तसं होत नाही। तुम्हाला स्वतःहून कष्ट घ्यावे लागतात त्या मूवींना प्रमोट करायसाठी, काहीतरी इव्हेंट करायसाठी। पण मराठीच्या बाबतीत असं कुठेही दिसत नाही। चंद्रमुखी एक एक्झाम्पल देतो, चंद्रमुखीच्या वेळेस खूप सारे बॅनर्स लागले, चंद्रमुखी कोण याच्यावरून खूप सारी क्युरियोसिटी क्रिएट झाली, पण एकदाही प्रसाद ओकने कधीही ह्या गोष्टी ट्राय नाही केल्या की कुठल्या युट्यूबर्सना बोलवून ह्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा। आणि जर त्यांनी ते केलं असतं तर चंद्रमुखी आज 40-50% जास्त ग्रो झाली असती, आणि हे रिअल ट्रूथ आहे। पण प्रसाद ओकने ते बिलकुल नाही केलं, आणि हे सगळ्यात सॅड गोष्ट आहे की हे लोक या गोष्टींना इम्पॉर्टन्स नाही देत आहे। दिग्पाल लांजेकर एकच सारख्या मूवीज काढताय सगळ्या, म्हणजे ज्या हिस्टॉरिकल मूवीज आहे शिवाजी महाराज, त्यांनी सांगितलं की चौथं पुष्प, तिसरं पुष्प, अरे काढा ना यार, मी तुम्ही 100 पुष्प काढा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला वाटते तेवढ्या मूवीज काढा, पण कमीत कमी त्याची क्वालिटी तर ठेवा। जसं आता शेर शिवराज आला होता, त्याच्यामधलं VFX बघाल तर इतकं घाणेरड आहे की नको तिथे अर्ध्या तलवारी दिसतात। ठीक आहे, आणि तुम्ही काय विचार करता की शिवाजी महाराजांवर एवढ्या मोठ्या महाराजा तुम्ही मूवी बनवत आहे, तिथे जर तुम्ही अर्ध्या तलवारीने ते खरंच लढले असेल, पण अशासारखे खूप सारे शॉर्ट्स तिथे असतात, पायऱ्यावर रक्त सांडलं असतं आणि दुसऱ्या क्षणात ते रक्त गायब होतं। अरे याची तरी कंटिन्युटी ठेवा कमीत कमी, 66 टाकायचं आहे ना, तुम्हाला जास्त पैसे नाही लागणार त्याच्यात। ठीक आहे, जे काही सूटवर असतात, पण या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही खंबीरपणे दाद घ्यायला हवं की भाई का त्या गोष्टी होत नाही आहे, का बाकी मूवी इंडस्ट्रीसारखी मराठी इंडस्ट्री ग्रो होत नाही आहे। तुमचा नेहमी एक अजेंडा असतो की मूवी फक्त थिएटरवर प्रेक्षक आले पाहिजे, थिएटरवर प्रेक्षक आले। प्रत्येक मराठी डिरेक्टरचा हाच रोना असतो की प्रेक्षक थिएटरपर्यंत येत नाही। बघा, प्रेक्षक थिएटरपर्यंत येत नाही तर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत या ना, त्याच्यात काय इश्यू आहे। तुम्ही त्या लोकांपर्यंत या जे लोक तुमच्या मूवीज प्रमोट करतात, तुम्ही त्या लोकांपर्यंत या जे त्या मूवीजला तुम्हाला अजून लोक मिळून देतील, माउथ टू माउथ कन्वर्सेशन मिळून देतील। ठीक आहे, तर अशासारख्या गोष्टी तुम्ही करा ना, तुम्ही त्या गोष्टी करत नाही त्याच्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होत नाही आहे। आणि माहिती आहे खूप लोक याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स पण करतील, पण एक साध्या डोक्याने तुम्ही जर विचार केला तर नॉर्मल व्यक्तीलाही ही गोष्ट पटेल की मूवीचं प्रमोशन कोणत्या दर्जाचं आहे मराठी मूवीचं। एक साधं एक्झाम्पल घ्या की त्यांना OTT प्लॅटफॉर्मसुद्धा मिळत नाही मूवीज रिलीज व्हायच्या पहिले, काही काही मूवीजना। हंबीररावचं अजून पण OTT प्लॅटफॉर्म त्याला मिळालेलं नाही आहे। ऑब्व्हियसली त्याला अप्रोच आले असतील खूप साऱ्या प्लॅटफॉर्मवरून, पण तो मूवी अजूनही OTT प्लॅटफॉर्मवर नाही आहे। जेव्हा मूवीज OTT प्लॅटफॉर्मवरच यायला इतका वेळ लागणार आहे तर मूवी बघणार कुठे। इव्हन ते सोडा, काही लोक मूवी टोरंटवरून पण बघतात, आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे टेलिग्राम टोरंट, तुम्हाला तिथे पण आजकाल मराठी मूवीज भेटत नाही, ना जुन्या मूवीज भेटतात ना नवीन मूवीज भेटतात। ही इतकी सॅड रियालिटी आपल्या मूवीची। मी म्हणतो की चला ठीक आहे, पायरेटेड झालं नाही पाहिजे, मी त्याच्या अगेन्स्ट आहे,
पण ज्या गोष्टी होत आहेत त्याला पण तर तुम्ही समजलं पाहिजे, त्याला पण तर तुम्ही थोडीशी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःहून डिरेक्टर्स लोक जर या गोष्टी नाही कराल ना, तर तुमच्या मूवीला कोणीही वाचवू शकणार नाही. फक्त ट्रेलर टाकून आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर तुम्ही विचार कराल की मूवी चालणार असेल, तर प्रेक्षक एका लिमिटपर्यंतच त्या मूवी बघणार. ठीक आहे, 2, 3, 4, 5 खूप झालं. त्यानंतर जर तुम्ही तेच सगळं दाखवणार असाल, तेच VFX, तेच लो बजेट सीन्स, तर कोणीही बघणार नाही आहे. तुम्हाला त्या मूवी तितक्या रिअलिस्टिक करावी लागेल. तानाजी हिट होण्याचं रिझन तेच आहे की त्याच्यात जेवढा जास्त रिअलिस्टिक केला आहे त्याच्या 20-30% पण दिग्पाल लांजेकरच्या मूवी नसतात, हे एकदमच खरं आहे. आणि मी VFX ह्या गोष्टी चांगल्या जवळून पाहिल्या. मी हंबीररावविषयी एक बोलतो की हंबीररावनी तरी ट्राय केलं, कमीत कमी ते जे आहे हंबीररावचे डिरेक्टर, सॉरी मला त्याचं नाव नाही माहीत, तर मी त्यांचं VFX जवळून पाहिलं आहे. कारण त्या स्टुडिओमध्ये मी तेव्हा होतो जेव्हा हंबीररावचं काम चालू होतं. युनिफाय मीडिया, मी नाव पण सांगतो, युनिफाय मीडियामध्ये त्यांचं VFXचं काम चालू होतं अंधेरीला. तेव्हा मी तिथे जायचो, तर तिथे मी बघितलं आहे की तिथे, मी एक खरी गोष्ट सांगतो की तिथे एकही VFX आर्टिस्ट नव्हता. ठीक आहे, तिथे एकही VFX आर्टिस्ट नव्हता, तिथे एकच आर्टिस्ट होता जो हंबीररावचं काम करत होता. आणि ही गोष्ट मी स्वतः जवळून पाहिली आहे. आणि तोच आर्टिस्ट काम करायचा, तोच आर्टिस्ट सगळं करायचा, तोच आर्टिस्ट सगळ्या बाकी गोष्टी टाकायचा, ब्लड वगैरे. आणि कुठे पण मला असं कधी जाणवलं नाही की टेक्निकली ते गोष्ट स्ट्रॉंग होत आहे, पण ते लोक त्याच्यावर काम करत होते कंटिन्युअसली. आणि खरंच यार, मतलब हे एकदम दुर्दैवाची गोष्ट आहे की VFX कोणी येऊन पण बघत नाही तुम्ही लोक की कसं सीन चाललं आहे, काय चाललं आहे. जसं बॉलिवूड मूवीज किंवा साऊथच्या मूवीजमध्ये जेव्हा मूवी VFX प्रोडक्शन हाऊसमध्ये येतो, तर डिरेक्टर 10 वेळा येतो बघायला की चालला आहे प्रॉपर, शॉर्ट होत आहे प्रॉपर. पण मी तेव्हा पण बघितलं हंबीररावच्या वेळेस की खूप घाणेरडं काम होत होतं, पण ठीक आहे, ऑब्व्हियसली काही गोष्टी DI लपल्या गेल्या, काही गोष्टी ब्लर वगैरे होतात तर तेवढ्या दिसून नाही पडत, पण तरी हंबीररावमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. ठीक आहे, तरडे, प्रवीण तरडे यांची ही मूवी होती, त्यांनी खूप चांगलं काम केलं. मी एकच रिक्वेस्ट करेल डिरेक्टर्सना, मराठी जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर, कुठून पण बघत असाल ना, तर प्लीज मराठीत फक्त मराठी क्रीडा आणि राजेश्री मराठी हे दोनच चॅनल नाही आहे जे मराठीच्या मूवीला प्रमोट करू शकतात. असे कितीतरी मूवी रिव्ह्यूज चॅनल आहे, मूवी रिॲक्शन चॅनल आहे, आणि इंस्टाग्रामवर असे 100 अकाउंट्स आहे जे मराठीला प्रमोट करतात. त्यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट करा. अरे छोटं असं मोठं कोणती व्हिडिओ कधी व्हायरल झाली सांगता येत नाही. एक व्हिडिओमधून जर 100 लोक जरी बघत असेल ना, 100 पैकी 50 जरी इन्फ्लुअन्स झाले, तर 50 अजून 100 लोकांना इन्फ्लुअन्स करतात. ते गोष्ट जरा डोक्यात ठेवा. फक्त राजेश्री मराठी आणि मराठी खेळांना इंटरव्ह्यू देऊन काही होणार नाही. त्यांचे चॅनल्स ऑलरेडी डेड झालेले आहे. ठीक आहे, त्यांच्या चॅनल्सवर तेच लोक बघतात जे लोक आता उरले सुरले आहे. आणि मराठी क्रीडा हे ऑलरेडी डेड चॅनल आहे. ज्यांना नसेल माहीत तर बघून घ्या. ते एक मराठी प्रँक चॅनल होतं, त्याच्यावर तो प्रँक्स टाकायचा, आपल्या गोष्टी टाकायच्या, त्याच्यावर तुम्ही आता इंटरव्ह्यू टाकतात ज्याला घंट्याचाही काही जास्त व्ह्यू येत नाही. आणि तुम्ही त्याच्याकडून एक्सपेक्ट करता की तुमचं चॅनल हे झालं पाहिजे. आरजे सोम चांगलं चॅनल आहे, तुम्ही तिथे पण जाऊ शकता. मराठीत खूप सारे चॅनल आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता, रोस्टर्स लोकांना पकडू शकता. अरे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे मराठीमध्ये, बट तुम्ही लोकांची थोडीशी पण तुम्ही मेहनत घेत नाही की स्वतःहून कधी कॉन्टॅक्ट करायचा किंवा काही ना PR टीम ही कधी म्हणजे इंटरेस्ट दाखवत असं काही करण्यात. सो मला हे सगळ्यात जास्त रिझन्स वाटतात ज्याच्यामुळे मराठी इंडस्ट्री ग्रो होत नाही आहे. तुम्ही काय विचार करता मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर यार मराठी इंडस्ट्री ग्रो झाली तर चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक मराठीला त्याचा अभिमान राहील की मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होत आहे. आणि होप सो की मराठी युट्यूबर्सना पण समोर खूप सारा सपोर्ट मिळेल मूवीज लाईनकडून, की त्यांना पण चान्स मिळेल त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. अरे इंटरव्ह्यू घ्यायला 10 मिनिटं लागतात, त्याला खूप वेळ नाही लागत, बट तरी ठीक आहे यार. इट्स अ हार्श रियालिटी अँड इट्स अ ट्रूथ, सो ऍक्सेप्ट इट. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मिळते अगले वीडियो, तब तक के लिए टेक केअर, बाय बाय अँड लव यू. और हाँ, अगर आप मराठी हो तो प्लीज इस वीडियो को शेयर करो अपने दोस्तों के साथ में, और जहाँ पे शेयर करना है कर लो यार. अगर डायरेक्टर्स को शेयर करते हो तो वो भी तो अच्छी बात है, कर लो. उन लोग कम से कम उनकी आंखें तो खुल जाएगी, उनको पता चले कि बहुत लोग फिल्म को प्रमोट करने के लिए तैयार है. बस अपने में थोड़ा सा गुदा होना चाहिए कि खुद हो गए अभी बात करें, थोड़ा ईगो साइड रख के. थैंक यू गाइज, बाय, लव यू.